आज आपण अतिशय सुंदर असं हे 3D बटरफ्लाय बनवायला शिकणार आहोत. हे फुलपाखरू बनवण्यासाठी साधारण 15 सेंटीमीटरचा चौरस कापून घ्या आणि कर्णाच्या रेषेमध्ये तो दुमडा, जेणेकरून एक मोठा त्रिकोण मिळेल. आता दुसऱ्या कर्णावरूनही तो दुमडून घ्या, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तयार होईल. त्यानंतर पुन्हा कागद उघडा आणि मधोमध दुमडा, म्हणजे आता अधिक आकाराचं चिन्ह मिळेल. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूनेही चौरस आकार दुमडून घ्या, म्हणजे वजाबाकीचं चिन्ह मिळेल. नंतर अशा प्रकारे मोठा त्रिकोण मिळेल. त्याच्या अशा घड्या घाला ज्याला आपण वॉटर बॉम्ब बेस असंही म्हणतो. आता हा त्रिकोण मध्यभागी दुमडा, म्हणजे आपल्याला छोटा काटकोन त्रिकोण मिळेल. आणि त्यानंतर सगळी सुट्टी टोके एकत्र करून ती गोलाकार कापा. आणि आता एक घडी उघडा, म्हणजे दोन्ही बाजूस दोन दोन पदर राहतील. मग दोन्ही बाजूचा एक एक पदर दुमडून मध्यभागी जुळवा. त्यानंतर कागद उलटा करा आणि त्रिकोणाचं शिखर उचलून खाली दुमडा, जेणेकरून टोकदार भाग थोडासा बाहेर राहील. आता हे टोक उलट्या बाजूने आतमध्ये दुमडा, म्हणजे हे लॉक होईल आणि तुमचं आकर्षक सुंदर 3D बटरफ्लाय तयार. मागून हे असं दिसेल. पुढून हे फुलपाखरू अगदी खऱ्या फुलपाखऱ्यासारखं दिसतंय ना. वेगवेगळ्या रंगांचे कागद वापरून तुम्ही अशी भरपूर फुलपाखरे बनवून घरातील भिंती सजवू शकता. रंगीबेरंगी फुलपाखऱ्यांची माळ भिंतीवर खूपच छान दिसते. इथे ठिपक्यांमुळे त्यांना वेगळाच लुक मिळालाय बघा. फुलं पानं तयार करून ही छोटी छोटी फुलपाखरं त्यावर लावली तर हे ऑफिसमधला खांब किती सुंदर दिसतं पहा बरं. तुम्ही तुमचं घरही अशा पद्धतीने खूप छान सजवू शकता.